आज बीए आयटी आणि मी आयटी मध्ये आयटी झाल्यानंतर मी एमएससीबी मध्ये जॉब पण केलेला आहे. मी मेकअप आर्टिस्ट पण आहे. मी कंटिन्यू ऑर्डर पण घेते. नमस्कार, म्हणजे मी राजश्री काटकर. आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. सध्या आपण आहोत विद्युत नगर कॉर्नर मध्ये कोणाळे कोचिंग क्लासेसच्या बाजूलाच. मनीषा ताईने त्यांचा हा फ्लव पाणीपुरी वाली सेंटर सुरू केलेला आहे गेल्या मागच्या एक महिन्यापासून. आणि या ठिकाणी मी असं ऐकलंय की ऑइल फ्री पाणीपुरी आपल्याला मिळते. आणि मनीषा ताई हा व्यवसाय त्यांनी कशा पद्धतीने चालवतात त्याच्या या व्हिडिओ मध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर सध्या आपण आता मनीषा ताईच्या घरी आहोत आणि आता आपण पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं ते ताई सांगणार आहेत. तर ताई, आता पाणीपुरीचं पाणी कसं करणार आहोत आपण? आता हे तिखट पाणीचं साहित्य आहे. हे पुदिना आहे. आता पुदिना आपण किती घेणार आहे मेजरमेंट नुसार आहे आमचं. तर आता पुदिना आम्ही घेऊ. त्यानंतर मग लागणारी कोथिंबीर. पहिली कोथिंबीर आणि हे पाणी साधारण किती लिटरचं बनवतो? 10 लिटर लागणार आहे हिरव्या मिरच्या. आणि चवीपुरतं थोडस मीठ. अच्छा. आणि तू हे बनवणं कुठून शिकलंस? हे मी असंच युट्यूबवर वगैरे पाहिले आणि मला असं वाटलं का मग आपण ट्राय करायला काही हरकत नाही. त्यामध्ये मीठ आणि अद्रक थोडस अद्रक. आता हे सर्व आपण ग्राइंड करून घेणार आहोत. आता हा पाणीपुरीचा मसाला आहे. पुदिना आणि कोथिंबीर आणि मीठ आणि ही आहे इमली. अच्छा. चिंच. बाकी मग पाणी ऍड केल्यानंतर चवीपुरतं आपण टाकायचं. आणि हे गुळ फक्त म्हणजे फक्त गुळ असतं, गोड पाणी. हे कोथिंबीर, चना, कांदा आणि हे आपलं आलू आणि हे आपलं भाजलेली पुरी आहेत जे की थोडं पण तेलाचा आपण वापर नाही केलेला आहे. विदाऊट ऑइली आहे. आणि सगळं पद्धत म्हणजे घरगुती. आणि ही आयडिया कुठून आली तुम्हाला की भाजलेलेच पुऱ्या? कारण मी पाहिले कुठे पण नांदेडमध्ये असं कुठं अदर नाहीयेच म्हणजे भाजलेली पुरी वगैरे कुठेच नाही आहे. तर मग मी विचार केला की आपण इथे आणायला पाहिजे. छान. ही माझी ताई आहे. हर कामामध्ये मला हेल्प करते. हो का? म्हणजे काही पण अडचण असेल सो ताई पूर्ण करून टाकते. थँक्यू. बाय. चाललो आता बाय. तर बघू शकता सध्या आपण आलो आहोत विद्युत नगर मध्ये आणि ह्या ताईचा गाड्या लावलेला आहे या ठिकाणी. हॅलो ताई, कधी येते तू आता इथे? क्लीन झाला का गाड्यात? हा आलू मसाला, आलू हा कांदा, शिवाय हा तिखट मसाला आहे का? हा घरी बनवलं ना आपण. आता हे मिनरल वॉटर आहे. थोडे थोडे करून पाणी होऊ. 10 लिटर. 10 लिटर. हे गोड पाणी. त्यावर कोथिंबीर. आता या मसाल्यामध्ये काही वेगळे अजून काही मसाले हा कोणता मसाला? काळा मिरच का? आता काळा मीठ आहे. फक्त चवीनुसार टाकते थोडासा. कोथिंबीर का? तर आपल्यासोबत आता लव पाणीपुरीच्या ओनर मनीषा ताई आहेत. तर त्यांच्याबद्दल, त्यांच्या ह्या बिझनेस बद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर ताई, तुझं नाव काय आहे आणि सेंटर तुझं कुठे आहे? माझं नाव मनीषा धर्म जेंजेपाड आहे आणि माझं सेंटर विद्युत कॉर्नर कोणाळे कोचिंग क्लासेसच्या बाजूला आहे. सुरुवात म्हणजे आता पूर्ण नांदेडमध्ये जो ऑइल ऑइलच पाणीपुरी आहे ना, तर मला विदाऊट ऑइली काय करायला पाहिजे आपण पाणीपुरी मध्ये, कारण पाणीपुरी सर्वांनाच आवडतात. त्याच्यामध्ये आपण काय थोडस चेंज करावं म्हणून मग मी हे सुरू केलेलं आहे.
आणि तुझं एज्युकेशन काय झालेलं? माझं बीए आयटी आणि मी आयटी मध्ये आयटी झाल्यानंतर मी एमएससीबी मध्ये जॉब पण केलेला आहे. मी मेकअप आर्टिस्ट पण आहे. मी कंटिन्यू ऑर्डर पण घेते आणि आता हे माझं बिझनेस आहे पाणीपुरीचा. आणि टायमिंग काय आहे आणि कसं मॅनेज करतेस तू हे सेंटर? म्हणजे आता घरी या सगळ्या गोष्टी मला मसाले वगैरे बनवावं लागतात आणि मग त्यानंतर मग इथे येऊन या फूड स्टॉलला सगळ्या गोष्टी मग इथे पण आपल्याला मग इथे आल्यानंतर पाणी ऍड करावं लागते. पाणी मिनरल वॉटरच युज करतो आणि जे मसाले आहे ते सगळं नॅचरल पद्धतीने आहे. त्याच्यात कोणताच अदर मसाले वगैरे नसतात. आणि असं मी ऐकलंय ऑइल फ्री पाणीपुरी तुम्ही पहिल्यांदाच नांदेडमध्ये आणलेली? हा हो, पहिल्यांदाच नांदेडमध्ये कुठेच नाही. आणि मेन म्हणजे एक लेडी पाणीपुरी सेंटर ते नांदेडमध्ये तुम्हीच सुरू केलेली आहे. तुम्हाला कसं वाटते? मला असं वाटते मीच फर्स्ट मीच आहे पण लास्ट मी नसावी. फर्स्ट मी आहे पण लास्ट नसावी. म्हणजे खूप जणांनी असा व्यवसाय करायला पाहिजे. कारण नोकरीच्या भरोशावर आपण का बसायचं? हो असं तेच. महिलांनी पण प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर येऊन काम करायलाच पाहिजे. टायमिंग काय आहे? माझा टायमिंग आहे एक ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. सेफ वाटते तुला? सेफ वाटते, सेफ वाटते. आज माझी तब्येत पण बिघडलेली आहे, कॉन्सन्स झालेले आहेत मला. तरी सुद्धा असं वाटलं का बंद नाही ठेवा. आणि तुला घरच्यांचा सपोर्ट कसा? घरच्यांचा फुल सपोर्ट आहे. घरच्यांचा पण आहे आणि बाकी ऑर्डर जे असतात ना आपण मानलेले सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टीचा पण आहे मला सपोर्ट. इथे इकडे काही भाऊजी आहेत, इकडे मामा मामी आहेत, असं आहे. त्यांचा पण फुल सपोर्ट आहे नांदेडमध्ये पण. तर मला असं वाटतं का नांदेडकरांनी फुल सपोर्ट द्यावं आणि सगळ्या गोष्टी पाहावं आणि एक लेडीज करते म्हणून प्रोत्साहन द्यावं. म्हणजे चार लेडीज अजून आपलं व्यवसाय सुरू करायला घाबरणार नाही. तू फ्रँचायझी वगैरे काही देणार आहे? जर कोणाला काम करायची इच्छा असेल तर त्यांनी मला संपर्क साधावा. जे काही करायची इच्छा असेल तर आम्ही त्यांना सपोर्ट करू. आणि या सेंटरवर आपल्याला काय काय मिळतं? शेवपुरी, दहीपुरी आणि पाणीपुरी. अच्छा, तीन आयटम आहेत? तीन आयटम. आणि काही वाढवण्याचे नाही? नाही, प्रयत्न आहेत वाढवण्याचे. तर आता जेव्हा वाढला तेव्हा सांग. आणि पाणीपुरी मध्ये किती नग आहे आणि काय रेट आहे पाणीपुरीचे? 10 रुपयाला 4 नग आणि शिवपुरी 20 रुपयाला 7 आणि दहीपुरी 30 रुपयाला 7. आणि सध्या विद्यार्थ्यांचा आणि नांदेडकरांचा तुला सपोर्ट कसा आहे? सपोर्ट खूप बेस्ट आहे, खूप बेस्ट आहे. आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी विचारत आहे, पाणीपुरी कशी आहे, टेस्ट वगैरे. तर त्यांनी आम्हाला सजेशन देत आहेत. आम्ही इम्प्रूव्ह करू, इम्प्रूव्ह करत आहोत. म्हणजे डे बाय डे आमचं इम्प्रूव्ह होत आहे. एक वेळेस नक्कीच सर्वांना. हे तुझं सेंटर कधीपासून सुरू झालेलं आहे? 30 ऑक्टोबर पासून. 30 ऑक्टोबर पासून सुरू झालं. एक महिन्यात बेस्ट आहे. सगळ्यांचा सपोर्ट वगैरे खूप. काका, पाणीपुरी कशी वाटली तुम्हाला? एकदम बढिया. अच्छा, याआधी आलात का? याआधी पाणीपुरी खाल्लेली? अच्छा, पाणीपुरी कशी वाटली इथली? अच्छा, पहिल्यांदाच आलात? किती रुपयाची खाली आता पण एक प्लेट? आता टायमर 1 मिनिटाचा टाइम लिमिट लावूयात आपण. पहिली आपलं तेवढं खाऊन टाकले तुम्ही, तेवढं आणखी बनवून घ्यायला. पाणीपुरी खरंच खूप छान आहे आणि ऑइल फ्री असल्यामुळे एकदम छान वाटत आहे. आणि ते लेअर पण आहे ना पाणीपुरी, ते खूप सॉफ्ट आहे. म्हणजे तुम्हाला मेनली मला खाताना छान वाटलं आणि पाणी पण टेस्टी आहे. तर तुम्हीही या ठिकाणी पाणीपुरी ट्राय करायला या आणि ह्या ताईला नक्की सपोर्ट करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला.